नमस्कार बंधू भगिनींनो आणि माझ्या मालमित्रांनो, मी रुपाली खुल्ले. आज इयत्ता दुसरी, विषय इंग्रजी, त्यामध्ये युनिट नंबर 4.3 लेट स्पीक हा लेसन आज अभ्यासणार आहे. आपली मातृभाषा ही मराठी आहे. आपण मराठीमधून सहज काही वाक्य बोलतो, आपल्याला जाणीव होत नाही की अशा काही शब्दांमुळे वाक्य पूर्ण होतात, असे काही शब्द असतात की ज्यांच्यामुळे वाक्य जोडली जातात. कारण आपली मातृभाषा असल्यामुळे आपण ते वाक्य अगदी सहजले बोललं जातं. पण इंग्रजीमध्ये सुद्धा असे काही शब्द आहेत की त्यांच्यामुळे दोन वाक्य जोडली जातात, वाक्यांचा अर्थ पूर्ण होतो. त्या शब्दांचा सराव आणि सराव जर केला तर आपल्याला इंग्रजीसुद्धा अगदी सहजतेने बोलता येतात. मराठीमध्ये जसं आपण म्हणतो की छोटा राजू त्याची आई आणि वडील यांच्या दोघांच्या मध्ये बसलेला आहे. आज कुत्र्याची जी पिल्लं आहे छोटी छोटी, ती त्यांच्या आईसोबत जात आहे. झाडाच्या वरतून पक्षी उडत आहे. त्या गाडीच्या शेजारी एक बॉल पडलेला आहे. त्याचप्रमाणे झाडाखाली गाडी उभी केलेली आहे. अशी छोटी छोटी वाक्य मराठीमध्ये आहे. आज अशीच काही वाक्य आपण लेट स्पीक या घटकाद्वारे अभ्यासणार आहोत.